नमस्कार, मी कार्तिक लोखंडे. विवेक विचार मंचातर्फे आयोजित या व्याख्यानात बोलण्याची संधी मला दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. विवेक विचार मंचातर्फे आयोजित आजच्या या व्याख्यानाचा विषय आहे माओवादी चळवळीचे बदलते स्वरूप, आव्हाने व उपाय. आजचा दिवस अर्थात 1 मे रोजीच विवेक विचार मंचाने या व्याख्यानाचं आयोजन का केलेलं आहे, तर त्यामागची पार्श्वभूमी अशी की आजपासून 2 वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यामध्ये माओवाद्यांनी एक IED ब्लास्ट घडवून आणला होता. त्यामध्ये 16 जण मृत्युमुखी पडले होते. त्यात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी पोलीस जवानसुद्धा होते. त्यांना आदरांजली म्हणून सुद्धा या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच व्याख्यानाचा उद्देश हा आहे की माओवादी दहशतवादी जे आहेत तर त्यांचं वास्तविक स्वरूप त्यावर थोडा प्रकाश टाकावा. तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की माओवादी जे आजचे आहेत त्यांना पूर्वी नक्षलवादी म्हणून सुद्धा ओळखल्या जायचं. तर नक्षलवाद आणि त्याचा एक इतिहास आपण संक्षिप्त स्वरूपात सुरुवातीला बघूया. त्याची पार्श्वभूमी अशी आहे की 1962 ला जे भारत आणि चीन मध्ये युद्ध झालं, त्या युद्धानंतरच्या काळामध्ये भारतातली कम्युनिस्ट पार्टी जी होती, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया CPI, ह्यामध्ये 2 शकलं झाले. त्यातला एक गट फुटून पुढे CPM झाला, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी. तर हे जे 2 गट झाले त्यामध्ये CPMचे सुद्धा नंतर तुकडे पडले. CPM मधला एक फुटीरतावादी गट होता ज्याला त्यावेळेस असं वाटायचं की आपण चीनचा जो कम्युनिस्ट आहे, कम्युनिझम आहे चीनचं, अर्थात माओवाद किंवा माओनी जी पुढे नेलेली कम्युनिस्टांची लाईन आहे ती लाईन फॉलो करावी. मग ह्यामधनच त्यांच्यातला एक गट बाहेर पडला, तो अतिशय जहाल मतवादी होता. ह्या गटाचं नेतृत्व केलं होतं चारू मजुमदार यांनी. चारू मजुमदार, कानू सान्याल, दीपक बिस्वास, सौरीन बोस इत्यादी मंडळी जी आहे ती त्या गटामध्ये होती. तर चारू मजुमदारनी नेतृत्व केलेल्या ह्या गटाला नंतर नाव देण्यात आलं CPIML, CPI मार्क्सवादी लेनिनवादी. तर CPI मार्क्सवादी लेनिनवादी ही फॉर्म होण्याची जी पार्श्वभूमी आहे त्यामध्ये नक्षलवाडी या पश्चिम बंगाल मधील गावाचा एक फार महत्वाचा रोल होता. आणि CPI माले यांनी फॉर्मली त्यांच्या ग्रुपचं नाव आणि हे सगळं अनाऊन्स करण्याच्या आधीच काही कारवाया सुरू झाल्या होत्या. तिथले जे चाय बागान वर्कर्स म्हणतो आपण, चहाचे जे मळे आहेत, तिथे काम करणारे जे मजूर आहेत ते आणि तिथल्या जमीनदारांनी नाडलेले काही मजूर, शेतमजूर आणि शेतकरी, तर ह्या सगळ्यांच्या वर जो अन्याय होत होता, त्यांना जे कमी पैसे मिळायचे किंवा त्यांना एक बॉन्डेड लेबर सारखं राबवून घेण्याचे पण काही काही ठिकाणी जमीनदारांनी प्रयोग केले, किंवा तिथे अशी परिस्थिती होती की शेतामध्ये जो माल पिकायचा तो त्यातला बहुतांश हिस्सा जमीनदार घेऊन घ्यायचे बळाच्या जोरावर. तर ह्या सगळ्या याच्या पार्श्वभूमीवर चारू मजुमदार, कानू सान्याल वगैरेंनी जे आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाला आणखी पुढच्या काळामध्ये हिंसक वळण लागलं. आणि ते नक्षलवाडी गावापासून सुरू झाल्यामुळे नंतर ह्या आंदोलनाला नक्षलवाद असं नाव पडलं आणि या आंदोलनात जे सहभागी झाले त्यांना पुढे नक्षलवादी म्हणून ओळखल्या जायला लागलं. आता नक्षलवाडीचं जे आंदोलन झालं पहिल्यांदा, जेव्हा तिथल्या पोलिसांवर अटॅक झाला, तिथल्या काही जमीनदारांना मारण्यात आलं या नक्षलवादी आंदोलनाच्या याच्यामध्ये जे लोक सामील होते त्यांनी, तर ह्या सगळ्या आंदोलनानंतर वेगवेगळ्या ठिकाणी हिंसक कारवायांना एक प्रकारे ऊत आला. आणि तो जो ऊत आला त्याची तारीफ महत्वाचं म्हणजे चीननी केली. चीनचं तत्कालीन पीपल्स डेली नावाचं एक मुखपत्र होतं, त्यामध्ये स्प्रिंग थंडर ओव्हर इंडिया या नावाने एक संपादकीय छापून आलं होतं 1967 साली. आणि त्यामध्ये त्यांनी भारतामध्ये हे जे काही सुरू आहे त्याची मुक्त कंठाने प्रशंसा केली होती. अर्थात त्याला पार्श्वभूमी ही पण होती की 1962 च्या लढाईमध्ये भारत आणि चीनचे संबंध जे खराब झालेले होते त्यानंतर चीनला सतत वाटत होतं की भारत हा आतून अस्थिर व्हावा, त्याची सुद्धा एक पार्श्वभूमी याला होती. आणि चीननी तारीफ केल्यानंतर त्या नंतरच्या काळामध्ये चारू मजुमदार ओपनली हे स्टेटमेंट करायला लागला की चायनाज चेअरमन इज अवर चेअरमन. म्हणजे चारू मजुमदारनी जो गट लीड केलेला होता, ज्याचं नेतृत्व केलेलं होतं,
त्या गटाची एक प्रकारे ही लाईन होऊन गेली होती की माओ जे म्हणेल ते खरं, माओची लाईन ती त्यांची लाईन, आणि चायनाज चेअरमन इज अवर चेअरमन, चायनाज पाथ इज इंडियाज पाथ, असं चारू मजुमदारांनी फार ओपनली म्हटलं. आणि नंतरच्या काळात आणखी काही डेव्हलपमेंट अशा झाल्या की चारू मजुमदारच्या गटातले जसं कानू सान्याल आहे, दीपक बिस्वास आहे, सौरीन बोस आहे, आणखी काही लोक, खोकन मजुमदार, कुदन मलिक वगैरे, ही सगळी मंडळी चीनला सुद्धा जाऊन आली. आणि कानू सान्यालने स्वतःच्या आत्मचरित्रामध्ये हे लिहिलेलं आहे, असं रादर आत्मचरित्रापेक्षाही बाप्पादित्य पॉल या पत्रकारांनी जे चारू सॉरी कानू सान्याल जी बायोग्राफी ऑथराइज केलेली आहे, म्हणजे बाप्पादित्य पॉलनी लिहिली, कानू सान्यालने त्यातले बरेचसे भाग चेक केले आणि त्याला अप्रूव्ह केलं, तर द फर्स्ट नक्सल नावाने जी ही बायोग्राफी पब्लिश झालेली आहे, तर त्यात कानू सान्यालने स्वतः सांगितलेल्या काही अनुभव आहेत. त्या अनुभवांमध्ये असा भाग आहे की ते चीनला गेले, चीनमध्ये राहिले, चीनमध्ये सशस्त्र ट्रेनिंग घेतलं आणि त्याशिवाय ते माओला सुद्धा भेटले. तर एकूणच आपल्याला ह्यावरून लक्षात येईल की ऐतिहासिक दृष्ट्या सुद्धा आजचे जे आपण माओवादी म्हणतो, ज्याची सुरुवात नक्षलवाडीच्या आंदोलनामध्ये आहे, नक्षलवादी आणि नंतरचे माओवादी, तर हे सगळे यांचा चीनवर किती दृढ विश्वास आहे आणि चीनचा कसा एक प्रकारे त्यांना सुरुवातीच्या काळापासून सपोर्ट राहिलेला आहे, हे यावरून स्पष्ट होईल. तर कालांतराने असं झालं मात्र की चारू मजुमदार आणि कानू सान्याल यांच्यामध्ये मतभेद तयार झाले. चारू मजुमदारचं म्हणणं होतं की अनाइहिलेशनची पॉलिसी वापरावी, म्हणजे आपल्या शत्रूंना संपवून टाकायचं, सरळ सरळ अतिशय हिंसक प्रकार तो ठेवायचा. आणि त्यामध्ये असं होत गेलं की चारू मजुमदारनी जे म्हटलेलं होतं तो गट सतत हिंसक कारवायांमध्ये लिप्त राहिला, आणि हिंसक कारवाया करता करता तो एक काळ इतका डिस्टर्बिंग होता भारताच्या इतिहासामध्ये की कलकत्त्यासारख्या मोठ्या महत्वाच्या शहरामध्ये दिवसाढवळ्या बॉम्बिंग व्हायचे किंवा गोळीबार व्हायचा आणि शत्रूला संपवणे या नावाखाली अनेक निरपराधांचा सुद्धा बळी घेण्यात आला. हळूहळू कानू सान्यालने याला विरोध केला. कानू सान्यालचं म्हणणं हे होतं की पहिले आपण मास वर्क करावा, म्हणजे काय तर ही आयडियोलॉजी रुजवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या संघटना तयार कराव्या लागतील, वेगवेगळ्या गटांमध्ये काम करावं लागेल आणि जेव्हा ते गट स्ट्रॉंग होतील तेव्हा सत्ता उलथून टाकू. दोन्हीचा उद्देश एकच होता की जी भारतातली तत्कालीन व्यवस्था आहे, लोकशाहीवादी मार्गाने निवडलेलं सरकार आहे, त्याला उलथून टाकायचं. पण दोघांच्या लाईनमध्ये फरक आला. चारू मजुमदारचा अनाइलेशन पॉलिसीवर जास्ती विश्वास होता आणि कानू सान्यालचा मास वर्कवर किंवा मास लाईनवर जास्ती विश्वास होता. यातनं मग मतभेद आणखी आणखी ते वाढत गेले आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये चारू मजुमदारचा मृत्यू झाला. पण चारू मजुमदारचा मृत्यू झाल्यानंतरच्या काळात त्याची लाईन फॉलो करणारे जे होते ते देशभरात इतरत्र वेगवेगळ्या ठिकाणी ती लाईन फॉलो करत राहिले आणि त्यातनं आणखी आणखी गट तयार होत गेले. सीपीआय मालेचा एक गट कानू सान्याल सोबत राहिला, पण त्यातले आणखी आणखी जहाल मतवादी, वेगवेगळे फुटीरतावादी गट वेगळे होत गेले आणि ह्या पूर्ण नक्षलवादी आंदोलनानंतरच्या काळात जे सीपीआय माले तयार झालं त्यामध्ये एक प्रकारे आपण म्हणूया की व्यक्तिपूजेला बऱ्यापैकी महत्व आला आणि ज्या ज्या व्यक्तीच्या व्यक्तिगत महत्वाकांक्षा होत्या नेतृत्वाच्या त्या त्या महत्वाकांक्षांनुसार गट पडत गेले आणि देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये ते कार्यरत राहिले. जसं तत्कालीन आंध्र प्रदेशमध्ये श्रीकाकुलम, विशाखापट्टणम, इतर ठिकाणी तो गट ऍक्टिव्ह झाला. एक गट बिहारमध्ये जो आत्ताचा झारखंडचा काही भाग आहे तो सुद्धा भाग त्यामध्ये इन्क्लूड होता, तर या भागामध्ये सुद्धा कार्यरत राहिला. काही भाग काही गट जे आहे ते बंगालमध्ये कार्यरत राहिले. असे वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे गट कार्यरत राहिले आणि त्यामध्ये एक आणखी महत्वाचा भाग असा झाला की ते जे गट फॉर्म झाले वेगवेगळे तर त्या गटांमध्ये आपापसात सुद्धा हेवे दावे होते, कारण शेवटी व्यक्तिगत महत्वाकांक्षातूनच हे गट तयार झाले होते. मग एकमेकांवर अटॅक करणे, एकमेकांविरुद्धच आघाड्या उघडणे, ह्या सगळ्या प्रकारांमध्ये अनेकांनी एकमेकांचे बळी घेतले. मग कोणता छोटा गट असेल तर तो छोटा गट मोठ्या गटामध्ये विलीन झाला, काही काळाने त्यातला मग आणखी एक भाग फुटला, असं वेगवेगळ्या त्या तो एक कालखंड राहिला. आणि ह्यामध्ये एक काळ असा आला की शेवटी दोन प्रमुख गट उदयास आले. एक माओइस्ट कम्युनिस्ट सेंटर ऑफ इंडिया किंवा MCCI जो उत्तरेकडच्या भागामध्ये उत्तर भारतामध्ये कार्यरत होता, पर्टिक्युलरली बिहार झारखंड वगैरे जो आपण भाग म्हणतो त्या भागामध्ये, आणि एक गट होता पीपल्स वॉर किंवा पीपल्स वॉर ग्रुप, हा दक्षिणेकडे कार्यरत होता, म्हणजे आंध्र प्रदेश तेलंगणा आजचा जो भाग आहे त्या भागामध्ये बऱ्यापैकी कार्यरत होता आणि त्याचे काही
ऑफशूट जे आहे ते महाराष्ट्रामध्ये कार्यरत होते. आता आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर दक्षिणेकडचा जो तेलुगू नेतृत्व आहे असं असलेला गट जो आहे तो बऱ्यापैकी डॉमिनंट पोझिशनमध्ये होता आणि त्यांच्याचकडनं आंध्रमधनंच आपल्याकडे काही कार्यकर्ते आले महाराष्ट्रामध्ये. गडचिरोली आजचा जो जिल्हा म्हणतो आपण तत्कालीन चंद्रपूर जिल्हा होता तो एकत्रित, तर त्या भागामध्ये काही कार्यकर्ते यायचे काम करायचे आणि तिथे सशस्त्र क्रांती त्यांच्या भाषेमध्ये त्याकरता लोकांना प्रवृत्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. काही भागामध्ये भडकवलं सुद्धा. आता ते भडकवण्यामध्ये काय यशस्वी झाले तर ह्याचे आपण दोन उदाहरणं घेऊ. जसं बंगालमध्ये नक्षलवाडीचं आंदोलन सुरू होण्याच्या मागचं मेन उद्देश मेन कारण जे होतं प्रमुख कारण ते हेच होतं की चहाच्या मळ्यामध्ये काम करणारे जे कामगार होते त्यांच्यावर अन्याय व्हायचा एक प्रकारे आणि जमीनदारांनी केलेले अन्याय. तसंच जसं आपण आजचा छत्तीसगड म्हणतो तो भाग घेतला किंवा तत्कालीन मध्य प्रदेश, तर त्यामध्ये जो बस्तर वगैरेकडचा भाग आहे तो एक तर अतिशय मागास राहिला आणि त्याशिवाय तिथे पण अन्याय कसे व्हायचे तर एक उदाहरणादाखल सांगायचं झालं तर आदिवासींकडून चारोळी गोळा केल्या जायची. आदिवासी आपले जंगलामध्ये फिरून चारोळी गोळा करायचे आणि जेवढी चारोळी राहील तेवढ्याच वजनाचं त्यांना व्यापारी मीठ द्यायचे. आता तुम्ही विचार करा मिठाचा दर आणि चारोळीचा दर यामध्ये किती अंतर आहे, पण चारोळीच्या वजनाचंच मीठ. तर हळूहळू त्यांच्यामध्ये काही काही यांचे कम्युनिस्ट कार्यकर्ते किंवा माले सीपीआय माले जे म्हणतो ते कार्यकर्ते किंवा नक्षलवादी आंदोलनामध्ये ज्यांचं मूळ आहे असे कार्यकर्ते जाऊन जाऊन त्यांना हा फरक समजून सांगायला लागले. त्यामधनं त्यांच्या मनामध्ये आदिवासींच्या मनामध्ये भावना तयार झाली की आपल्यावर अन्याय होतो आहे, कुठेतरी आपल्याला नाडलं जात आहे, शोषण होत आहे. आणि तसंच गडचिरोलीमध्ये तेंदूपत्ता तेंदूपत्ताच्या कलेक्शनच्या बाबतीतला जो एक वेजेसचा पार्ट होता त्यांना जेवढे जेवढा मेहनताना मिळायचा तो फार कमी होता. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळे ते जे त्यांचे कार्यकर्ते यायचे शिक्षित वर्गातले ते येऊन आदिवासींमध्ये चेतना जागृत करायच्या नावाखाली त्यांना एक प्रकारे भडकवायचे, पण त्यातला काही भाग निश्चितपणे शोषणाची त्यांना जाणीव करून देणारा होता आणि ते शोषण झालं हे कोणी नाकारू शकत नाही त्या काळामध्ये. आता आपण गडचिरोलीकडचा भाग घेतला तो आदिवासी भाग होता, मागास होता, तिथे जायला रस्ते नाही, विकास पोहोचला नाही किंवा त्यांच्या आदिवासींवर अत्याचार होत होता, तर हा एक भाग. दुसरीकडे जेव्हा नक्षलवाडीचं आंदोलन सुरू झालं त्यावेळेस महाराष्ट्रातली खरी म्हटलं तर पहिला महाराष्ट्रातला गुन्हा नक्षलवादी आंदोलनाने संबंधित दाखल झाला होता तो म्हणजे मुंबईत. अनेकांना आश्चर्य वाटेल पण मुंबईसारख्या शहरी भागामध्ये चारू मजुमदार आणि नंतर इतरही जे गट होते एस एन सिंग वगैरे या सगळ्यांचे समर्थक बऱ्यापैकी प्रमाणात होते शिक्षित वर्गामध्ये आणि ते जसे कलकत्त्यात होते तसेच मुंबईत होते आणि विद्यार्थी आंदोलनामधून सुद्धा काही नेतृत्व समोर आलेलं होतं त्यांचं. तर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा मुंबईमध्ये मुंबईच्या कामगार वर्गाला अपील करण्यासाठी जे पोस्टर्स वगैरे लावले होते म्हणून महाराष्ट्रातला पहिला त्या प्रकारचा गुन्हा मुंबईत दाखल झाला. तर आपण एकीकडे बघतो की शहरी भागात आणि ग्रामीण भागात दोन्हीकडे त्यांचा प्रसार होता. ग्रामीण भागामध्ये किंवा जंगलाचा जो भाग आहे विशेष करून आदिवासी भाग जो आहे तिथे यांच्या सशस्त्र कारवाया सुरू होत्या, तिथे त्यांना ग्राउंड लेवलची फायटिंग फोर्स मिळत गेली आणि शहरी भागामध्ये त्यांचा सपोर्टर बेस तयार होत गेला जो शिक्षित वर्गामध्ये तयार झाला की त्याच्यामध्ये काही प्राध्यापक होते, काही शिक्षक होते, काही उच्चभ्रू वर्गातले लोक होते, काही लेखक होते, काही गीतकार होते, अशी सगळी मंडळी ही शहराकडच्या भागामध्ये त्यांचा सपोर्ट बेस म्हणून तयार झाली. तर नक्षलवादापासून तर 2004 सीपीआय माओवादी तयार होण्यापर्यंतच्या कालखंडामध्ये या सगळ्या घटना झाल्या. आता 2004 सीपीआय माओवादी तयार झाली म्हणजे काय झालं की जे आधी सांगितलं दोन मोठे गट एमसीसीआय आणि पीपल्स वॉर हे दोन हैदराबादमध्ये एकत्र आले चर्चा करण्याच्या नावाखाली. सरकारच्या वतीने चर्चेचं आमंत्रण दिल्या गेलं, चर्चा करण्याच्या नावाखाली एक गट सगळे एकत्र झाले. त्यांनी आपापसात बऱ्यापैकी चर्चा केली आणि जेव्हा त्यांचा एक कॉन्फिडन्स तयार झाला की आता आपण वेगळा गट म्हणून अस्तित्वात राहू शकतो त्यावेळेस त्यांनी सीपीआय माओवादी तयार झाल्याचं आणि हे दोन गट मर्ज झाल्याचं घोषित केलं आणि त्यानंतर ते सगळी चर्चा सरकारसोबतची बोलणी विफल झाली आणि दोन्ही बाजूंनी नंतर आपापल्या स्टँडवर ते कायम राहिले. पण ह्या चर्चेच्या निमित्ताने त्यांनी त्या संधीचा फायदा स्वतःला रिऑर्गनाइज करायला घेतला हे नाकारता येणार नाही आणि त्यांनी स्वतःची संधी त्यामध्ये बघितली. त्यांना सरकारची बोलणी करून काही कायमस्वरूपी तोडगा वगैरे काढायचा नव्हता हे नंतर स्पष्ट झालं. तर
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी असोत, ज्यांनी नक्षलवाडीच्या आंदोलनाचं जे हिंसक स्वरूप समोर आलं त्यानंतर त्या आंदोलनाला भारतासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान म्हटलं होतं, किंवा CPI माओवादी तयार झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग असोत, की ज्यांनी माओवाद हे देशासमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे असं म्हटलं. तेव्हापासून आतापर्यंत नक्षलवाद असो किंवा माओवाद असो, तुम्ही कोणत्या नावाने त्याला पुकारा, हा जो लाल दहशतवाद आहे या दहशतवादाचं स्वरूप नेहमीच हिंसक राहिलेलं आहे. आणि चर्चेची बोलणी किंवा हे सगळं करायचे जे काही आमंत्रण असतात, स्वीकारणं असो किंवा स्वतःकडून एखादं प्रपोजल ठेवणं असो, हे सगळं फक्त आणि फक्त स्वतः कमजोर झाल्यावर संधी घेण्यासाठीचा उपाय म्हणून ते वापरतात. तर तेव्हापासून आतापर्यंत जे काही बदल झाले त्यामध्ये एक गोष्ट कॉमन राहिली, ती म्हणजे भारतासमोरचं आंतरिक सुरक्षेसमोरचं एक मोठं आव्हान, म्हणून हा लाल दहशतवाद किंवा लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम ज्याला म्हणतात, तर तो उभा झाला. आता ह्याची कारणं काही आपण बघितलेली आहेत, ती कारणं खरी होती, पण नव्या काळामध्ये त्याचं स्वरूप कसं बदलत गेलं, तर हिंसकता तीच राहिली, सशस्त्र क्रांतीवरचा विश्वास तोच राहिला. त्यासाठी जे काही त्यांना उपाय योजायचे होते, किंवा पोलिसांवर कारवाया करणे, पोलिसांना मारून टाकणे, किंवा निरपराध आदिवासींना मारून टाकणे, त्यांचा गळा चिरणे, त्यांना गोळ्या घालणे, त्यांना पळवून नेणे, मग अत्याचार करून हाल हाल करून मारणे, हे का बरं केलं त्यांनी? तर दहशत पसरवायला. कारण त्यांचं लॉजिक सिंपल आहे की तुम्ही एका विरुद्ध कारवाई करा, 10 लोक तुमच्या विरुद्ध काही बोलणार नाही, तुमच्या विरुद्ध उठाव करणार नाही. तर हिंसा ही मूळ राहिलेली आहे, पण स्वरूप कसं बदलत गेलं, तर यांच्या विस्तारासोबत स्वरूप बदलत गेलं. हिंसक कारवाया सुरू राहिल्या, अर्बन भागामधला शहरी भागामधला सपोर्ट बेस सुद्धा कायम राहिला, पण विस्तारासोबत यांनी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या गोष्टी अवलंबल्या. आता त्याचं एक रिफ्लेक्शन आपल्याला कशामध्ये मिळतं, तर जेव्हा CPI माओवादी तयार झालं त्यानंतर त्यांनी एक नाइन्थ युनिटी काँग्रेस घेतली. नाइन्थ युनिटी काँग्रेस जेव्हा घेतली त्यांनी, तर त्यामध्ये काय होतं, तर त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली आणि वेगवेगळे ठराव पारित केले. आता त्यातला काही ठरावांचा उल्लेख करायचा झाला, तर त्यांनी एक ठराव पारित केला होता की दलितांना सशस्त्र क्रांतीसाठी प्रवृत्त करायचं. म्हणजे काय करायचं, तर दलितांच्या ज्या भावना आहेत, दलित म्हणून जो वर्ग गणला जातो त्यांच्या ज्या भावना आहेत, त्यांच्यामध्ये जी अन्यायाची भावना आहे, त्याला अजून अजून ब्लोअप करायचं, त्यांना अजून भडकवायचं. लोकशाहीवादी मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं त्या मार्गाने निवडून आलेल्या सरकारविरुद्ध चेतवायचं, भडकवायचं, हे काम करायचं. तर त्याच्यावरचा त्यांचा एक ठराव होता, त्याला पार्श्वभूमी खैरलांजीमध्ये जी दुर्दैवी घटना झाली त्याचे आहे. त्याशिवाय त्यांनी काय केलं, जसं एक कैद्यांचा संघर्ष उभा करायचा म्हटलं, त्याच्यावरचा एक ठराव आहे. आता कैद्यांचा संघर्ष उभा करायचा म्हणजे काय, तर जेलमध्ये यांचे जे बंदी आहेत यांना पाहिजे आहे की ते जेलमध्ये या नक्षलवादी किंवा माओवादी आंदोलनामध्ये जे कार्यरत होते, सशस्त्र कारवायांमध्ये ज्यांचा सहभाग होता, अशांना जे बंधक बनवून ठेवलेलं आहे, पकडून ठेवलेलं आहे पोलीस यंत्रणेने मोठ्या कष्टानंतर, तर त्यांना राजकीय बंद्यांचं स्टेटस द्या म्हणतात, तो दर्जा द्या. राजकीय बंद्यांचा दर्जा दिल्यानंतर ऑटोमॅटिकली यांचं म्हणणं आहे की आमची चळवळ जी आहे ती राजकीय चळवळ आहे. आता आपण भारतासारख्या लोकशाहीवादी देशामध्ये अशा कोणत्या राजकीय चळवळी बघितलेल्या आहे की ज्यामध्ये हिंसा निहित आहे? हे इलेक्शनला कधी उभे होत नाही, कधीच नाही. हे संविधानाला मानत नाही, संविधान विरोधी कारवायांमध्ये लिप्त असतात, लोकशाही विरोधी कारवायांमध्ये लिप्त असतात, पण यांना पाहिजे आहे राजकीय दर्जा. राजकीय पार्टी म्हणून आम्हाला तुम्ही ट्रीट करा, राजकीय पक्ष म्हणून ट्रीट करा, आणि आमचे जे लोक तुम्ही पकडलेले आहेत पोलीस यंत्रणेने किंवा सरकारने पकडलेले आहेत त्यांना राजकीय बंद्यांचा दर्जा द्या म्हणतात. तर त्यांच्या त्या ठरावामध्ये असं होतं की जे बंदी म्हणून कैदी आहेत वेगवेगळ्या जेल्समध्ये महाराष्ट्रातल्या किंवा देशभरातल्या, तर त्या ठिकाणी त्या बंद्यांचं एक संघटन बनवायचं, आणि त्या बंद्यांनी जेलमध्ये असलेले इतर कैदी आहे, इतर गुन्ह्यांमधले जे कैदी आहे, त्यांच्याशी राजकीय स्वरूपाची चर्चा करायची आणि त्यांचं राजकीय शिक्षण करायचं. म्हणजे काय करायचं, तर त्यांना सुद्धा भडकवायचं की तुम्ही या व्यवस्थेचे बळी आहात, हे कसं, तर वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या पद्धतीने पटवून सांगायचं. आणि ते पटवून सांगायचं म्हणजे काय, त्यामध्ये खरं खोटं यांची भेसळ करतात ते. आणि त्याचा एक फॉलोआउट काय झाला, आता या नाइन्थ युनिटी काँग्रेसमध्ये इतरही बरेच ठराव होते, महिलांबद्दलचे ठराव होते आणि इतर सगळे, तर या ठरावांचा फॉलोआउट, जसं आपण कैद्यांचा संघर्ष याच्याबद्दलचा त्यांचा ठराव बघितला,
तर त्याचं स्वरूप काय झालं, पुढे यांची एक संघटना तयार झाली, सीआरपीपी, कमिटी फॉर रिलीज ऑफ पॉलिटिकल प्रिझनर्स. या सीआरपीपीने काय केलं, तर सीआरपीपीने द अरेस्टेड नावाचं एक मॅगझिन काही काळ चालवलं. मग ते मॅगझिन कुठे सर्क्युलेट व्हायचं, ओपनली नाहीच व्हायचं, ते त्यांच्या त्यांच्या अंतर्गत याच्यामध्ये त्यांच्या विचारांशी साधर्म्य असणारे किंवा त्यांच्यासोबत जायला इच्छुक असणारे जे भारत विरोधी कारवायांमध्ये लिप्त असणारे गट आहेत किंवा संघटना आहेत, त्या दहशतवादी संघटना सुद्धा यांच्या सोबतीला आल्या, त्यांच्यापर्यंत ते सर्क्युलेट व्हायचं. मग त्यामध्ये अफजल गुरुबद्दलचे आर्टिकल्स लिहिणं असो किंवा इतरही जे कैदी आहेत त्यांचं ग्लोरिफिकेशन करणं असो, हे सगळं त्यामध्ये व्हायचं. आणि सीआरपीपीने सोबतच दिल्लीसारख्या ठिकाणी एक कॉन्फरन्स घेतली, आझादी द ओनली वे. त्यामध्ये काय अजेंडा होता, तर काश्मीर. त्याशिवाय तिथे कोण कोण हजर होते, तर आज जे अरेस्ट झालेले लोक आहेत त्यापैकी काही लोक तिथे हजर होते. मग त्यांनी भाषणं केली. मग त्या भाषणांचं स्वरूप काय होतं, तर काश्मीर पासून इतर सगळे जे आहेत त्यांना नॅशनॅलिटीज म्हणून ट्रीट करा. म्हणजे काय, तर भारतामधले ते वेगळे नेशन्स आहेत. आणि असाच ठराव जसं त्यांनी कैदी संघर्षाचा केला होता, त्यातनं सीआरपीएफ निघाली, त्यांनी आझादी द ओनली वे कन्व्हेन्शन ऑर्गनाइज केलं, तर त्याच ठरावांमध्ये एक ठराव हाही होता की नॅशनॅलिटी स्ट्रगल्सला सपोर्ट करायचा. म्हणजे काय, तर राष्ट्रीयतांचा संघर्ष. त्यांचं म्हणणं असं आहे माओवाद्यांचं की भारत हा एक अनेक राष्ट्रीयतांचा समूह आहे. मग त्यामध्ये काश्मीर असेल किंवा नॉर्थ ईस्ट मधले फुटीरतावादी जे गट असतील, या सगळ्या ठिकाणी जे फुटीरतावादी गट कार्यरत आहेत त्यांना भारताचे लचके तोडायचे, भारताचं विभाजन घडवून आणायचं, आणि त्याला सपोर्ट करणारे ठराव यांनी पारित केले. आता ह्या सगळ्या ठरावांमधनं आपल्याला त्यांचं बदलतं स्वरूप लक्षात येतं की सुरुवातीला जी चळवळ जमीनदारांकडून शेतकरी, भूमिहीन, शेतमजूर किंवा चहाच्या मळ्यातले कामगार आहेत यांच्यावर जो अन्याय अत्याचार होतो किंवा आदिवासींवर जो अन्याय अत्याचार होतो त्याविरुद्ध लढण्यासाठी म्हणून जी चळवळ म्हणून सुरू झाली, त्याचं आता हे स्वरूप कसं बदलत आहे हे या 9th युनिटी काँग्रेसच्या ठरावांवरून आपल्या लक्षात येईल. आता ह्यामध्ये त्यांचा उद्देश कसा कसा बदलत गेला, तर त्यांनी वेगवेगळ्या राष्ट्रीयता, सो कॉल्ड राष्ट्रीयता किंवा विभाजनवादी, विघटनवादी ज्या चळवळी आहेत त्यांच्याशी हातमिळवणी केली, त्यांच्याशी संधान बांधलं, आणि भारतासारख्या लोकशाहीवादी देशाचे लचके तोडण्यासाठी म्हणून सुद्धा त्यांना यांनी सपोर्ट करणं किंवा त्यांचा सपोर्ट घेणं या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. आता अनेक डॉक्युमेंट्स आपल्याकडे अव्हेलेबल आहेत की ज्यामध्ये म्हटलेलं आहे की कोणी एकेकाळी या माओवाद्यांना ट्रेन करायला एलटीटीईचे लोक आले होते, असे सुद्धा काही न्यूजपेपरमध्ये रिपोर्ट्स त्यावेळेस छापून आलेले आहेत. ते तुम्हाला सगळे इंटरनेटवर उपलब्ध आहेत, तुम्ही शोध घेतला तर. त्याशिवाय लष्कर तैयबाशी यांचा काही संपर्क आहे का, तत्कालीन जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला यांनी सुद्धा एक स्टेटमेंट केलेलं होतं की आम्हाला काही असं पुरावे आढळलेले आहेत किंवा असे काही आमच्याकडे इनपुट्स आलेले आहेत की काश्मीरच्या फुटीरतावाद्यांशी माओवाद्यांचे संपर्क आहेत म्हणून. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तर यामधनं सपोर्ट जो दिसतो आहे की अंतर्गत सुरक्षेला किंवा भारताला आतून पोखरण्यासाठी ज्या शक्ती कार्यरत आहेत त्या सगळ्या शक्तींशी हातमिळवणी करणं याच्यासाठी माओवादी कार्यरत आहे. तर हे त्यांच्या बदलत्या स्वरूपामधलं सगळ्यात मोठं आव्हान सुद्धा आहे. त्याशिवाय काय झालं की ग्रामीण भागामध्ये किंवा जंगलाच्या भागामध्ये आधी यांची एक पॉलिसी होती की एखाद्या ठिकाणी काम करत असले की ते मग शहरं जी आहेत तिथनं ग्रामीण भागामधनं हे शहरांकडे जाते, आणि शहरांना एक शहर असेल तर त्याला ते असं सगळ्या ग्रामीण भागातनं आसपासच्या याला घेरते. आता त्यांचं काय झालं, टू वे पॉलिसी झालेली दिसते आहे त्यांच्या एकूण कारवायांवरून की ग्रामीण भागातनं शहराकडे तर यायचंच आहे, पण सोबत शहरांकडनं सुद्धा ग्रामीण भागाकडे काढस पाठवायचे. म्हणजे दुहेरी पद्धतीने आता हे काम करतात आहे. शहरांमधला जो शिक्षित वर्ग आहे, पर्टिक्युलरली विद्यार्थी वर्ग, यांना ते टार्गेट करण्याचं काम सुरू ठेवतात. तर शहरांमधला शिक्षित वर्ग, विद्यार्थी वर्ग याला ग्रामीण भागामध्ये पाठवायचं, ग्रामीण भागामधले जे हिंसक कारवाया चालू आहे त्याचं आणि या शहरी भागातल्या कारवायांचं कोऑर्डिनेशन करायचं. त्यामध्ये त्यांचंच एक डॉक्युमेंट आहे, त्यामध्ये लीगल इलिगल ऍक्टिव्हिटीजचं कोऑर्डिनेशन असं पण त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे काय, तर काही संघटना लीगल स्वरूपात चालवायच्या आणि काही संघटना इलिगल चालवायच्या, रजिस्टर वगैरे काही न करता, पण त्यांच्या कारवाया सुरू राहतील. आणि जोपर्यंत सरकारच्या किंवा पोलीस मशिनरीच्या किंवा इंटेलिजन्स एजन्सीच्या हे लक्षात येत नाही की अरे ही संघटना तर यांच्यासाठी काम करते आहे किंवा यांचा उद्देश पुढे नेते आहे, तोवर हे शहरामध्ये किंवा सेमी अर्बन भागामध्ये, तालुका स्तरावर किंवा ग्रामीण भागामध्ये वेगवेगळे यांचे कार्यक्रम घेऊन झालेले असतात आणि या दोन्हीचं संधान बांधतात. आता त्याशिवाय त्यांनी एक खूप मोठा फॅक्टर सध्याच्या घडीला हाताशी घेतलेला आहे आणि त्या संदर्भात ते त्यांच्या भाषेमध्ये जागृती
पसरवणारा आहे, तयार करतायत, तो म्हणजे कास्ट कॉन्शियसनेस. सुरुवातीच्या काळामध्ये कम्युनिस्ट आयडियॉलॉजीमध्ये किंवा सुरुवातीच्या काळात जे नक्षलवादी झाले यांनी हाच प्रयत्न केला की लोकांमधला कास्ट कॉन्शियसनेस संपवायचा, धर्माचा कॉन्शियसनेस संपवायचा, आणि त्यांना एका गोलसाठी, क्लासलेस सोसायटीसाठी, म्हणजे वर्ग संघर्षासाठी तयार करायचं. पण आजच्या घडीला वर्ग संघर्षासाठी काम करतो आहे असं भासवून हे वेगवेगळ्या जाती समूहांची आयडेंटिटी जी आहे त्याला अधिकाधिक दृढ करण्याचं काम करत आहे वेगवेगळ्या माध्यमातून. त्याला काही काही अंशी ते म्हणतात आम्ही जातीअंतरची चळवळ चालवतो आहे, पण खऱ्या अर्थाने ते जातीअंतरची चळवळ चालवत नसतात, तर त्या जातीमधल्या लोकांना हे भडकवत असतात की तुम्ही आत्ताच्या समाजाविरुद्ध कसे उभे राहिले पाहिजे. तसं वेगवेगळ्या बाजूंनी ते कास्ट कॉन्शियसनेस सुद्धा तयार करतात आहे, आणि त्यामधनं काही काही गोष्टी त्यांनी ज्या केलेल्या आहे अतिशय सटल लेवलला, त्यामध्ये एक असं आहे की सांस्कृतिक संघर्ष पेटवणे. भारतामधलेच दोन मूळ धर्म असतील, भारतामध्ये ज्यांचं ओरिजिन आहे, तर ह्यांच्यामधनं एक कॉन्शियसनेस तयार करायचा आणि एका विरुद्ध दुसऱ्याला उभं करायचं. मग ते वेगवेगळे सणवार साजरे करणं असो, वेगवेगळे ओकेजन्स असो, त्यामध्ये काही गोष्टी निगेट करायच्या मागे लागतात, किंवा ते निगेट करणं जर त्यांना शक्य नाही झालं तर ते हे दाखवतात की ह्याचं मूळ जे आहे हे दुसऱ्या भारतीय परंपरेत आहे. भारतीय परंपरा त्या भारतीय परंपराच आहे, त्यांचा एकमेकांशी क्लॅश असा कधी झाला नाही. त्यामध्ये सुधारणा होत गेल्या, काही परंपरा बदलत गेल्या, काही ज्या रूढी परंपरा चांगल्या नव्हत्या, प्रथा चांगल्या नव्हत्या, त्या कालांतराने याच भारतीय समाजाने नाकारल्या आहेत आणि हे त्यांना माहिती आहे, पण त्यांना तसं होऊ द्यायचं नाही, कालांतराने ते होऊ द्यायचं नाही, त्यांना ते भडकवून करायचं आहे. म्हणून ते सांस्कृतिक संघर्ष सुद्धा घडवण्यासाठी या दोन भारतीय, तीन भारतीय, चार भारतीय परंपरांना एकमेकांविरुद्ध उभे करण्याचा प्रयत्न करतात. तर हे एक झालं त्यांचं बदलतं स्वरूप. आता या बदलत्या स्वरूपामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की ते वेगवेगळे वेगवेगळ्या लेवलला त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मग आता काही काही आता सरकारला हे लक्षात आलं नसेल का, तर काही प्रमाणात जरूर लक्षात आलेलं आहे, आणि त्या संदर्भात सरकारला हेही लक्षात आलेलं आहे की यांच्या संस्था संघटना अशा कोणत्या आहेत, पण अर्थातच त्यांच्या संस्था संघटनांची नावं बदलत असतात, छोटे छोटे ग्रुप असतात, प्रत्येक ठिकाणी लक्षात ठेवणं सरकारला किंवा पोलीस मशिनरीला शक्य होतच असं नाही आहे. पण तरी काही काही बाबतीमध्ये सरकारने ते जाहीर पण केलेलं आहे. जसं हे एक डॉक्युमेंट आहे, हे जे डॉक्युमेंट आहे, तर हे आपल्याला लक्षात येईल की हा अतारांकित प्रश्न आहे लोकसभेमध्ये रेज केलेला, एटी नाना पाटील यांनी विचारलेला 18 फेब्रुवारी 2014 रोजी, आणि त्याला तत्कालीन गृह राज्यमंत्री RPN सिंग यांनी उत्तर दिलेलं होतं. आता त्यामध्ये त्यांनी एक यादी अटॅच केलेली होती की CPI माओवाद्यांचे ऍक्टिव्ह फ्रंट कोणते आहे, आणि त्यामध्ये त्यांनी राज्यवार यादी दिलेली होती. आता त्यात आपण जर महाराष्ट्रापुरतं बघायचं झालं तर हा 2014 डेटा आहे लोकसभेमध्ये अतारांकित प्रश्नाच्या उत्तरामध्ये ठेवलेला. याच्याशिवाय या यादीमध्ये नंतर बऱ्याच सुधारणा झाल्या, पण या यादीमध्ये नावं कोणती आहेत महाराष्ट्राच्या बाबतीत, तर दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटना, क्रांतिकारी आदिवासी महिला संघटना, रिव्होल्युशनरी डेमोक्रॅटिक फ्रंट, विद्रोही सांस्कृतिक चळवळ विदर्भ असा उल्लेख आहे, इंडियन असोसिएशन ऑफ पीपल्स लॉयर्स, कमिटी अगेन्स्ट व्हायलन्स ऑन वुमेन आणि कबीर कला मंच. ही सगळी नावं लोकसभेच्या अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात 18 फेब्रुवारी 2014 रोजी तत्कालीन गृह राज्यमंत्री RPN सिंग यांनी पटलावर ठेवलेली आहे, आणि ही माहिती उपलब्ध आहे. तर आता यातल्या जर आपण एखाद्या संघटनेचं नाव घेतलं, फॉर एक्झाम्पल रिव्होल्युशनरी डेमोक्रॅटिक फ्रंट, तर आपल्या सगळ्यांना माहिती असेल की प्रोफेसर GN साईबाबा हा अटकेत आहे, त्याच्यानंतर बेलसाठी बरेच प्रयत्न झाले वगैरे, तो सगळा भाग त्यामध्ये आपण जाऊ नये, पण रिव्होल्युशनरी डेमोक्रॅटिक फ्रंटचं डेप्युटी सेक्रेटरी म्हणून GN साईबाबाचं नाव होतं. विद्रोही सांस्कृतिक चळवळ, खैरलांजीच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये यांनी लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला, ते समोर आलं होतं, आणि कदाचित म्हणून ते सरकार दरबारी त्यांचं नाव गेलं. कबीर कला मंच, कबीर कला मंच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पुणेची संघटना आहे, आणि सुरुवात ज्यांनी केली त्यांनीच त्यानंतर त्याविरुद्ध स्टेटमेंट दिले होते, आणि आजच्या घडीला वेगळेच कार्यकर्ते यामध्ये आहेत. पण आता कबीर कला मंचचं नाव आलं, ते काय करतात, तर वेगवेगळ्या ठिकाणी जातात, कार्यवाहीमध्ये भाग घेतात, किंवा शायरी, जलसे, गाणे हे सगळे भाग करतात, स्ट्रीट प्लेस, पण हे सगळे करून सांस्कृतिक चळवळीच्या नावाखाली हे माओवाद्यांना सपोर्ट करतात असं सरकारचं म्हणणं आहे.
माजर आहे सरकारचं. आणि आता कबीर कला मंचाच्या लिंक्स कशा, तर माओवाद्यांची फ्रंट संघटना म्हणून सरकारने गणलेलं आहे त्या कबीर कला मंचला. तर मध्यंतरी एक PFI या संघटनेचं नाव आपण ऐकले असेल, तर PFIचा उल्लेख वेगवेगळ्या सरकारांनी केला. PFIने त्याचा त्यांच्या आरोप त्यांच्यावर जे काही आरोप लागले होते त्याला नकारला वगैरे हा सगळा भाग आहे. पण PFIच्या एका मीटिंगला कबीर कला मंचाचे कार्यकर्ते सुद्धा होते आणि हे PFIच्या स्वतःच्याच प्रेस रिलीजमध्ये आलेलं आहे एकेकाळी. त्याशिवाय PFIच्या त्या मीटिंग्सला इतरही वेगवेगळ्या संघटनांचे लोक होते. आता जसं 2018 त्यांची एक मीटिंग झाली त्याचं PFIने स्वतःच प्रेस रिलीज काढलेली होती, त्यामध्ये कोण कोण हजर होते, सुधीर ढवळे, हर्षाली पोद्दार, आणि गंमत अशी की नंतरच्या काळात भीमा कोरेगावला जे काही दंगली झाल्या आणि त्यामधनं जी केस उभी झाली त्या केसच्या चौकशीच्या दरम्यान सुधीर ढवळे, हर्षाली पोद्दार यांची नाव आली. म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने जे टेक ओव्हर केलं तर NIAच्या चौकशी दरम्यान सुद्धा यांची नावं NIAने समोर केली, समोर आणली. आपण गेल्या वर्षीचं जर उदाहरण बघितलं तर 9 ऑक्टोबर 2020 NIAने चार्जशीट फाईल केली. त्या चार्जशीटमध्ये 8 लोकांची नावं होती. त्यामधली नावं कोणती, तर गौतम नवलखा, हनी बाबू, सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप, स्टॅन स्वामी, मिलिंद तेलतुंबडे वगैरे ही सगळी नावं. आता NIAच्या चार्जशीटमध्ये तर अगदी पाकिस्तानच्या ISIशी असलेले यांच्यातले काही लोकांचे लिंक्स वगैरे सुद्धा असं पण दिलेलं आहे. ह्या सगळ्या याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की CPI माओवादी हे आज फक्त आपण एक संघटन म्हणून बघू शकत नाही, तर यांनी ज्या ज्या लोकांशी संधान बांधलेलं आहे किंवा जे जे लोक यांच्याशी संधान बांधतात आहे त्यांची नावं ऑफिशियल इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर आलेली आहे, चार्जशीटमध्ये त्यांची नावं देण्यात आलेली आहेत जाहीररित्या. तर यांचं सगळ्यांचं एक काम असं होताना दिसत आहे की भारत बाहेरच्या शत्रूंशी जे काही लढत आहे ते लढतच आहे बॉर्डरवर, किंवा आजच्या घडीला तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वेगळ्या पातळीवर सुद्धा लढाई चालू आहे, पण भारताला आतून पोखरणाऱ्या सगळ्या शक्ती आता एकत्र येऊ घातल्यात का? तर तसे प्रयत्न निश्चितपणे होताना दिसतात आहे. आणि CPI माओवादी या संघटनेचा रोल फार महत्वाचा दिसतो आहे त्यामध्ये. त्यामुळे यांचं फार मोठं आव्हान आपल्यासमोर आहे, देशासमोर आहे. तर आता ही आव्हानं फक्त संघटनेच्या लेवलला किंवा हे जे काम करतात त्याच लेवलला आहे असं नाही, तर आपल्याला ह्यामध्ये वेगळ्या पद्धतीवर सुद्धा वेगळ्या पातळ्यांवर सुद्धा आव्हान आहे. जसं माओवादी हे ग्रामीण किंवा आदिवासी बहुल किंवा जंगल बहुल भागामध्ये का बरं कार्यरत आहेत, तिथे त्यांना सपोर्ट बेस कसा मिळतो आहे, आपण दहशतीच्या जोरावर मिळतो आहे हे तर निश्चित, हे तर जरूर आहे. पण सोबतच त्यातला बराचसा भाग आजही मागास राहिला. तिथे रस्ते विकास बरोबर झाला नाही, तिथे वीज पोचली नाही, तिथे पाणी पोचलं नाही, तिथे दूरसंचार बरोबर पोचले नाही ती यंत्रणा, हे सुद्धा आपण नाकारू शकत नाही. तर ते भाग मागास होते म्हणजे तिथे विकास झाला नाही, तर तिथला विकास हे सुद्धा बरंच मोठं आव्हान आहे. कारण काय, तर विकास करताना अनेक यंत्रणांना यांनी डॅमेज केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, काही वर्षांपूर्वी गडचिरोलीचं जर उदाहरण घ्यायचं झालं, बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन अतिशय एफिशियंट संस्था आहे, संघटना आहे, तर ही संघटना तिथे रस्ते बांधकामाचं काम करत होती. पण त्या दरम्यान त्या रस्ते प्रकल्पावर काम करत असताना माओवाद्यांनी त्यांच्या टीमवर अटॅक केला, तिथल्या एका इंजिनियरला मारलं, आणि त्यानंतर तिथे काम करणारे इतर जे कंत्राटदार होते त्यांच्यामध्ये एक दहशतीचं वातावरण होतं. तर माओवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे असंही होत आहे की तिथे विकास होण्यामध्ये अडथळे निर्माण होत आहे, आणि तिथे विकास झाला नाही तर माओवाद्यांना तर हवाच आहे, तिथे विकास नकोच आहे त्यांना. कारण विकास झाला असता तर माओवाद्यांना मिळणारा सपोर्ट कमी झाला असता, पण तिथे विकास नको आहे त्यांना. तिथे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अशा इंडस्ट्रीज आलेल्या नको आहे, कारण रोजगार उपलब्ध झाला तर यांच्या मागे कोण जाईल ना. तर एकीकडे विकासामध्ये ह्यांचा एक खूप मोठा अडथळा पण आहे, तर विकास अशा परिस्थितीत सुद्धा करणे हे एक फार मोठं आव्हान आहे. त्याकरता सरकारला फार निश्चयाने काही गोष्टी कराव्या लागतील. त्याशिवाय आणखी एक भाग आहे की या माओवाद्यांना शेवटी पैसा येतो कुठून, सगळा पैसा काही यांचे कार्यकर्ते गोळा करत असतील स्वतःच्या खिशातनं, जिथे कुठे हे नोकरी करतात कव्हर घेऊन तर तिथनंच हे सगळा पैसा देतात, असं म्हणणं म्हणजे भाबडेपणाचं ठरेल. यांना निश्चितपणे कुठल्या तरी दुसऱ्या सोर्सनी आर्थिक सपोर्ट आहे. तो आर्थिक सपोर्ट डिमॉनिटायझेशनच्या नंतरच्या काळामध्ये ट्रॅक करण्याचे बरेच प्रयत्न झाले.
कारण आजकाल ऑनलाईन मनी ट्रान्सफर होतं, तर ऑनलाईन कोणाच्या अकाउंटमध्ये अचानक काही पैसे आलेत का? मग त्या दरम्यान काही आणखी असे रिपोर्ट्स आले की माओवाद्यांनी शेअर मार्केटमध्ये सुद्धा काही लीगल ऑर्गनायझेशनच्या थ्रू गुंतवणूक केलेली आहे. मग हा ही जी गुंतवणूक आहे त्यातनं त्यांना रिटर्न्स येतात, तर त्याकरता ह्यांची इन्व्हेस्टमेंट कुठनं चालू आहे आणि भारताबाहेरून तर कोणाला यांना आर्थिक रसद पुरवठा होत नाही आहे ना, हे शोधून काढणं आणि ते थांबवणं हे फार गरजेचं आहे. पण ते करत असताना ऑनलाईन ट्रान्सफर्स होत असल्यामुळे ते ट्रॅक करणं जरी सोपं असलं तरी थांबवणं कठीण आहे असं पण म्हटलं जातं. कारण काय, तर तुम्ही ऑनलाईन ट्रान्सफर या नावाने आज करत असाल, उद्या दुसऱ्या नावाने कराल तर ते सुद्धा एक आव्हान आहे. त्याशिवाय एक मोठं आव्हान आहे आंतरराष्ट्रीय सपोर्ट. भारतामध्ये माओवाद्यांपैकी काही लोकांना अरेस्ट झाली की लगेच अगदी ब्रिटन किंवा युरोपियन युनियन तिथपर्यंतच्या पार्लमेंटमध्ये त्याचे पडसाद उमटतात असे न्यूजपेपरचे रिपोर्ट्स आहेत. ते आजही आपल्याला इंटरनेटवर अवेलेबल आहे, वेळोवेळी वर्तमानपत्रांनी किंवा न्यूज पोर्टल्सनी ते रिपोर्ट केलेलं आहे. मग असं का होतं, याचाच अर्थ कुठेतरी यांना आंतरराष्ट्रीय लेवलला सपोर्ट आहे. मग तो आंतरराष्ट्रीय सपोर्ट यांना मिळणारा किंवा यांच्यातले इंटेलेक्च्युअल क्लासचे जे आंतरराष्ट्रीय कनेक्शन्स आहेत तर ते कसे उघड करता येतील आणि त्याला कसं एक्सपोज करता येईल आणि तो आंतरराष्ट्रीय सपोर्ट कसा यांचा कमकुवत करता येईल हे बघणं हे सुद्धा सरकारसमोरचं एक फार मोठं आव्हान आहे. आता काही प्रमाणात सांगितल्याप्रमाणे टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानाचे सुद्धा काही आव्हानं आहेत, जसं व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क्स. तर असं सुद्धा इंटेलिजन्स एजन्सीजच्या लक्षात आलेलं आहे मध्यंतरी की माओवादी हे एकमेकांशी कोऑर्डिनेट करायला किंवा माओवाद्यांचे जे अतिशय उच्च शिक्षित कॅडर्स आहेत, सॉफिस्टिकेटेड याच्यामध्ये बसणारे, तर ते कॅडर्स एकमेकांशी कोऑर्डिनेट करायला व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कचा वापर करतात आहे. त्याशिवाय काही अॅनॉनिमस चॅटरूम्स सुद्धा तयार झालेले आहेत, तर त्या चॅटरूम्स अॅनॉनिमस चॅटरूम्समध्ये सुद्धा हे एकमेकांशी कम्युनिकेट करतात आणि ते चॅटरूम जे आहेत त्यांचे होस्ट म्हणा किंवा सर्व्हर म्हणा आणि म्हणजे मुळात ते जिथनं चालवतात ते आपल्या देशात नाही आहेत, तर ते वेगवेगळ्या देशांमध्ये असल्यामुळे त्या देशांमध्ये त्या त्या सरकारांशी कोऑर्डिनेट करून ही कारवाई करणं तर हे फार मोठं आव्हान आहे. आणि तंत्रज्ञानाचं असं आहे की ते बदलत असतात, बदलत्या तंत्रज्ञानासोबत यांच्या ऍक्टिव्हिटीज करण्याची जी पात्रता आहे ती सुद्धा बदलत असेल, ते अडॅप्ट करतात फास्ट. तर आपल्याला सुद्धा किंवा सरकारला सुद्धा या संदर्भात अतिशय फास्ट स्वतःला अडॅप्ट करावं लागेल सुरक्षा यंत्रणांना. तर तंत्रज्ञानाच्या लेवलला ते एक आव्हान आहे. आणखी एक फार मोठं आव्हान इतक्यात लक्षात आलेलं आहे ते म्हणजे हे स्वतःची स्ट्रॅटेजी चेंज करतात आहे का. तर माओवाद्यांचे मोठे नेते असल्याच्या आरोपावरून काही जणांना मध्यंतरी अरेस्ट झाली होती, त्यांच्यातल्या काही लोकांनी नंतर विविध लेख लिहिले, त्यांनी एकमेकांशी जी काही जो काही पत्रव्यवहार केला तो, आणि त्यांनी काही पुस्तकं लिहिली. तर त्यांच्या वाचनावरून एक गोष्ट लक्षात येते की भारतामध्ये ज्या भारतीय मुळातल्या चळवळी आहेत आणि ज्यांना आजच्या घडीला काही लोक म्हणतात की उजवे किंवा राईटिस्ट चळवळी आहेत, त्यांच्यातल्या लोकांचं सुद्धा भाषणं किंवा त्यांचा थॉट पुढे नेण्याचा यांचा विचार दिसतोय. उदाहरणादाखल जर सांगायचं झालं तर कम्युनिस्ट चळवळ याचा मूळ पाया आहे आर्थिक संबंध. प्रत्येक संबंधांकडे आर्थिक दृष्टीने बघतात, त्यानुसार त्याचा अनालिसिस करतात. तर आर्थिक दृष्ट्या भारतामध्ये काही चळवळी झाल्या. राजीव दीक्षित हे फार मोठं नाव आहे, महत्वाचं नाव आहे. तर राजीव दीक्षितांनी स्वदेशीची चळवळ फार पुढे नेली, त्यांची भाषणं वगैरे सगळी आजही अवेलेबल आहेत. त्या काळात त्यांच्याबद्दल काही लोकांनी म्हटलं की हा जरासा अवास्तव वाटणारा सुद्धा थॉट काही प्रमाणात त्यांनी मांडलेला आहे, त्यांच्यावर टीकाही झाली. पण त्यांचा थॉट नंतरच्या काळामध्ये अनेकांना पटायला सुद्धा लागला की हो, ही गोष्ट तर खरीच आहे. मल्टीनॅशनल कंपन्या, त्यांचं पॉलिटिक्स, त्यांचं अर्थकारण, या सगळ्या विषयांवर त्यांनी जे काही म्हटलं आणि स्वदेशी मॉडेल उभं करायचं म्हटलं. तर आत्ताच्या घडीला असं एक लक्षात आलेलं आहे की माओवाद्यांच्या शीर्षस्थ नेतृत्वामध्ये राजीव दीक्षितांनी जो आर्थिक थॉट मांडला तो आर्थिक थॉट माओवाद्यांच्या भाषणांमधून किंवा त्यांच्या लिटरेचरमधून किंवा त्यांच्या थॉट प्रोसेसमधून कसा त्यांना सोयीचा असलेला भाग काढून तो वापरायचा याबद्दल विचारमंथन सुरू आहे. तर येत्या काळामध्ये जर तो आर्थिक थॉट ह्या पद्धतीने मांडला गेला, यांनी जर त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने मांडला तर आश्चर्य वाटायला नको, पण यापासून सावध राहायची गरज आहे. कारण असं जर झालं तर मुळात जे कन्फ्युजन आहे सामान्य माणसाच्या मनामध्ये की यांचं बरोबर आहे की चूक आहे, तर ते वेगवेगळ्या
पर्स्पेक्टिवला स्वतःच्या याच्यामध्ये ब्लेंड करून जेव्हा वापरतील ते कन्फ्युजन आणखी वाढण्याची शक्यता आहे. आणि ते वाढल्यावर सामान्य माणूस जर त्यातल्या एखाद्या भागाला सपोर्टमध्ये तो बोलला तर त्याच्यावर माओवादी असल्याचा ठपका लागू शकतो, जेव्हा की तो माओवादी नसेल. तर सुरक्षा यंत्रणांना सुद्धा या संदर्भात स्वतःला अधिक अवेअर करणं अतिशय गरजेचं आहे. आता ही सगळी झाली आव्हानं, नुसती आव्हानं मांडून तर होणार नाही. आता अर्थात सगळे उपाय जे आहेत ते काही मलाच सुचतील असंही नाही, पण एकूणच जे काही आजपर्यंत थोडंफार मला जाणता आलं त्या आधारावर मी काही सजेशन्स मांडू इच्छितो उपायांच्या लेवलला. अर्थात यापेक्षा अधिक चांगले उपाय असू शकतात, कदाचित यापेक्षा अधिक चांगल्या उपायांचा आणखी काही लोकांनी विचार केलेला असेल तर ते सुद्धा त्यांनी शेअर करत राहावे, म्हणजे उपायांवर सुद्धा एक चर्चा सुरू होईल आहे आणि त्यामधनं जे चांगले आणि पटणारे सर्वमान्य कदाचित किंवा बहुमान्य उपाय असतील ते उपाय कुठेतरी सरकार दरबारी किंवा सामाजिक संघटनांच्या लेवलला सुद्धा त्याची अंमलबजावणी होऊ शकेल. पण एक सुरुवात करावी या उद्देशाने काही उपाय मी मांडू इच्छितो. आता उपाय मांडायचे म्हणजे ते वेगवेगळ्या पातळीवर असतील. जर सरकारी यंत्रणांच्या पातळीवर जसं आपण आव्हानं सांगताना चर्चा केली तर त्याला धरूनच उपाय सरकार दरबारी ते असू शकतात, सरकारी यंत्रणांच्या लेवलला असू शकतात, पण त्याशिवाय सुद्धा काही उपाय असू शकतात. जसं मूळ यांना मिळणारा सपोर्ट जो आहे तो कशा जोरावर आहे तर कोणत्या तरी एका घटकाच्या मनामध्ये अत्याचाराची किंवा त्यांचं शोषण झालेलं आहे ते पीडित आहेत ही भावना निर्माण करणार आहे. मग ती जी शोषित असल्याची पीडित असल्याची भावना निर्माण होते किंवा अन्याय किंवा अत्याचार झाल्याची भावना निर्माण होते ती का बरं होते, तर जसं उदाहरणादाखल सांगायचं झालं तर आज ज्याला दलित वर्ग म्हणतात तर ॲट्रोसिटीचे जे गुन्हे दाखल होतात त्यामध्ये दोषसिद्धीचं प्रमाण सगळेच ज्या तक्रारी होतात त्या खऱ्या आहेत असं आढळत नाही असं आलेलं आहे. वेगवेगळ्या वेळेस कोर्टांच्या याच्यापासून सगळ्या ठिकाणी ते आलेलं आहे. पण काही काही वेळेस असंही झालं असण्याची शक्यता आहे की जिथे खरोखर ॲट्रोसिटीज झालेल्या असतील पण दोषसिद्धी होत नाही म्हणजे कन्व्हिक्शन होत नाही. तर हे कन्व्हिक्शनचं प्रमाण जेन्युईन गुन्ह्यांमध्ये निश्चितपणे वाढावं यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याकरता सरकारच्या लेवलला, तपास यंत्रणांच्या लेवलला, चार्जशीटच्या लेवलला आणि अगदी ज्युडिशियरीच्या लेवलला सुद्धा काही गोष्टींची काळजी घेणं फार आवश्यक आहे. जसं ह्या वर्गावरच्या अत्याचाराबद्दल होतं तसंच महिला अत्याचाराच्या बाबतीत सुद्धा अनेकदा असं झालेलं आहे की दोषसिद्धी होत नाही. मग ती दोषसिद्धी कशी वाढवता येईल, तपास अधिक मजबूत कसा करता येईल, चार्जशीट अधिक मजबूत किंवा वॉटर टाईट ज्याला म्हणतात तशी कशी करता येईल आहे या संदर्भात सुद्धा काही पावलं उचलणं अतिशय गरजेचं आहे. त्याशिवाय एक फार महत्वाचा भाग असा आहे की केंद्राच्या लेवलला पूर्ण देश पातळीवर पॉलिसी असते पण वेगवेगळ्या राज्यांच्या लेवलला पॉलिसीज बऱ्याच प्रमाणामध्ये डिफर होतात, वेगवेगळ्या असतात. त्यामध्ये मग आरक्षणाच्या बाबतीतलं डील करण्याचा असो, काही समूह एका राज्यामध्ये एका विशिष्ट कॅटेगरीमध्ये मोडतात, दुसऱ्या राज्यामध्ये दुसऱ्या कॅटेगरीत मोडतात, ते असोत किंवा अगदी माओवाद्यांशी डील करताना असलेल्या पॉलिसीज असो, तर ह्या सगळ्यांची कुठेतरी एक युनिफॉर्मिटी असायला पाहिजे, एकमेकांशी कोऑर्डिनेट केलेलं असलं पाहिजे. ते कोऑर्डिनेशन आहे ऑफलेट ते बऱ्यापैकी चांगलंही होत आहे पण त्यामध्ये अजून काहीतरी चांगलं करण्याची गरज आहे धोरणाच्या लेवलला. तर देश पातळीवर माओवाद्यांशी डील करताना जे जे काही पावलं उचलायची आहेत त्या संदर्भात कुठेतरी एक युनिफॉर्मिटी येऊ शकते का, तर त्याचा विचार होणं निश्चितपणे गरजेचा आहे. त्याशिवाय ह्याला ह्या माओवाद्याच्या प्रॉब्लेमकडे बघण्याचे दोन दृष्टिकोन आहेत. एका गटाचं म्हणणं आहे की तो सोशो इकॉनॉमिक प्रॉब्लेम आहे, एका गटाचं म्हणणं आहे की तो फक्त लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम आहे. तर तो दोन्हीचा मिक्स आहे, दोन्हीचा एक ब्लेंड आहे. काही प्रमाणामध्ये त्याला लॉ अँड ऑर्डरच्या लेवलला रिस्पॉन्स द्यावा लागेल, काही प्रमाणामध्ये त्याला सोशो इकॉनॉमिक लेवलला रिस्पॉन्स द्यावा लागेल. तर त्यामध्ये विकासाची प्रक्रिया अधिक त्याला चालना देणे आहे, विकासाच्या प्रक्रियेतले जे अडथळे असतील किंवा जे माओवाद ग्रसित भाग आहेत, माओवादी दहशतवादी जिथे ऍक्टिव्ह आहेत त्या भागामध्ये वेगळ्या पद्धतीची काही धोरणं राबवता येतील का विकासाच्या बाबतीत, याचा विचार करणं गरजेचं आहे. काही प्रमाणात काही काही राज्यांनी काही काळासाठी केलेलं आहे पण त्याला एक लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्हने राबवणं गरजेचं आहे. सोबतच काही काही गोष्टी अशा असतात की विस्थापनाच्या संदर्भात आधी जो एक प्रकार व्हायचा की विस्थापन होऊन जायचं, मग विस्थापित लोक जे आहेत त्यांना सोयी सवलती मिळायच्या नाही, त्यांना जे प्रॉमिस केलेलं असायचं ते सुद्धा मिळायचं नाही. आता ते प्रमाण कमी झालेलं आहे पण तरी पूर्णतः कमी झालेलं आहे असं म्हणता येणार नाही. तर त्यामुळे विस्थापनाच्या बाबतीत सुद्धा सेन्सिटिव्ह राहणं अतिशय गरजेचं आहे, कारण जर सेन्सिटिव्हिटी असेल तर धोरणं सुद्धा व्यवस्थितपणे नीटपणे राबवल्या जातील. त्याशिवाय एक आणखी भाग आहे सुशासन.
सुशासन, गुड गव्हर्नन्स, गुड ॲडमिनिस्ट्रेशन, गुड ब्युरोक्रसी, गुड गव्हर्नमेंट, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तिथे इंटेन्शनच्या लेवलला कुठेही फरक पडता कामा नये. अनेकदा इंटेन्शन चांगले असतात पण आपण कुठलं तरी बाहेरचं मॉडेल इथे राबवण्याचा प्रयत्न करतो ग्राउंड लेवलची सिच्युएशन लक्षात न घेता. तर त्यामुळे ते सुद्धा करताना कुठेतरी एक सुशासनाचा भाग असावा हे फार गरजेचं आहे. आता सामाजिक लेवलला एक सुद्धा येऊ शकतं, सरकारच्या लेवलला त्यांनी काय पावलं उचलायची ते राहतील, पण सामाजिक लेवलला सुद्धा विविध सामाजिक संघटनांनी संस्थांनी एकत्र येऊन माओवाद्यांचा जो मूळ उद्देश आहे की विघटनवादी प्रवृत्ती तयार करायची किंवा त्यांच्याशी हातमिळवणी करायची, तर जिथे जिथे ते विघटनवादी प्रवृत्तीची हातमिळवणी करतात आहे, ज्या ज्या आधारावर करतात आहे, तो आधार सामाजिक संस्था संघटनांनी सुद्धा जाणून घेतला पाहिजे, त्याकरता अवेअर राहिले पाहिजे आणि तिथे समरसता कशी निर्माण करता येईल आणि लोकशाहीवादी मूल्य, संविधानवादी मूल्य कशी दृढ करता येतील त्या संदर्भात सुद्धा सामाजिक संघटनांनी संस्थांनी आपली भूमिका योग्य पद्धतीने बजावली पाहिजे. पण त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे अवेअरनेस. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतील, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आपण अवेअर असलो तर आपण अधिक चांगल्या पद्धतीने आपली भूमिका बजावू शकतो. त्यासोबत आणखी एक भाग आहे की जे संस्था संघटनांशी निगडीत नाहीत पण जे समाजातला एक उच्चभ्रू वर्ग म्हणतो, इंटेलेक्च्युअल वर्ग म्हणतो, बुद्धिवंतांचा वर्ग जो आहे, ते मग लेखक असतील, पत्रकार असतील, गीतकार असतील, सांस्कृतिक चळवळीमध्ये कार्यरत असणारी लोक असतील, तर ह्या सगळ्यांनी सुद्धा ह्या बाबतीतल्या गोष्टी जाणून घेणं, यातले बारकावे समजून घेणं फार आवश्यक आहे, जेणेकरून त्यांची स्वतःची फसगत होणार नाही आणि ते इतरांना सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने अवेअर करू शकतील आणि लोकशाहीवादी मूल्य, संविधानवादी मूल्य अधिक दृढ करू शकतील. तर असे वेगवेगळ्या पातळींवर हे एक सुचलेले काही मला उपाय आहेत. यापेक्षा अधिक चांगले उपाय निश्चित असू शकतील, ते अधिकाधिक लोकांनी याचा अभ्यास करावा आणि सुचवावा हे निश्चित. फक्त आता शेवट करताना एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण वाचन, लिखाण आणि भाषण या तीन गोष्टी केल्या पाहिजे. तुमचा अवेअरनेस असेल तुम्ही इतरांना अवेअर या तीन पद्धतीनेच करू शकता. तुमच्या वाचनातून तुम्ही लिखाण करू शकता जेणेकरून तुमची गोष्ट, तुमची भूमिका अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल, ते जास्तीत जास्त अवेअर होतील. तुम्ही समजा 10 पुस्तकं वाचली असतील आणि तुम्ही एक लेख लिहिला तर त्या एका लेखातून वाचणाऱ्याला 10 पुस्तकांमधून तुम्ही काय वाचलेलं आहे याचा सार मिळू शकतो. त्यामुळे लिखाण करणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला जिथे जिथे जसं सुचतं तसं या विषयावरचं भाषण जरूर करा. अर्थात हे करत असताना उगाच काहीतरी आक्रस्थायी भूमिका न मांडता अभ्यासपूर्ण भूमिका मांडली पाहिजे पुराव्यांच्या आधारावर. तर हे जर केलं तर आपण अधिकाधिक लोकांना त्याबद्दल अवेअर करू. आता जाता जाता कानू सान्याल, कानू सान्याल नक्षलवाडी चळवळीतले एक प्रणेते, तर त्यांचं हे पुस्तक आधी मी उल्लेख केला होता, त्यांच्यावर आधारित त्यांचं चरित्र हे बापादित्य पॉलनी लिहिलेलं आहे. यामधलं एक पॅराग्राफ फक्त वाचून दाखवतो. कानू सान्यालनी स्वतः म्हटलेलं आहे, जे आजकाल अनेक लोक म्हणतात ना की यांची ती क्रांती, यांना दहशतवादी म्हटलेलं चालणार नाही किंवा यांना दहशतवादी आपण म्हणू शकत नाही, तर नक्षलवाडीच्या आंदोलनाचा जो एक प्रणेता होता त्यांनी स्वतः काय म्हटलंय ते इंग्रजीमध्ये आहे, ते वाचून दाखवतो. रिव्हॉल्युशन अँड टेररिझम आर नॉट द सेम थिंग. व्हाइल द फॉर्मर म्हणजे रिव्हॉल्युशन थ्राइव्ज ऑन मास सपोर्ट अँड युजेस आर्म्स ओनली ऍज ॲडिशनल टूल, द लॅटर म्हणजे टेररिझम इज सोलली डिपेंडंट ऑन आर्म्स अँड ॲम्युनिशन्स. Hence, taking to arms for a cause does not necessarily mean one is treading the path of revolution. There is always the risk of straying into terrorism and that is what is happening to the Maoists. हे कोणी म्हटलं आहे? कानू सान्यालनी, ज्याने ती चळवळ उभी केली, नक्षलवाडीचं आंदोलन उभं केलं, जो स्वतः माओला भेटून सुद्धा आला आणि त्यानंतर सुद्धा त्याचं हे म्हणणं आहे की आजचे जे माओवादी आहे ते दहशतवादाकडे अधिक झुकलेले आहेत. सामाजिक भान किंवा त्यातनं जी या लोकांनी चळवळ सुरू केली होती आणि तेव्हा हिंसा ही फक्त एक ॲडिशनल टूल म्हणून ते वापरायचे, बाकी वेळेस सामाजिक अवेअरनेस क्रिएट करण्यामध्ये यांचा वेळ जायचा, तेव्हा ती चळवळ होती, आज ते दहशतवादी झालेले आहेत. तर ह्याबद्दल आपल्या मनामध्ये कन्फ्युजन असण्याचं कारण नाही, कारण ज्यांनी नक्षलवाडीची चळवळ सुरू केली त्याच्या मनामध्ये जर काही कन्फ्युजन नव्हतं, इतरांनी आपल्या मनात उगाच भाबडेपणाने काही कन्फ्युजन्स पाळण्याची गरज नाही. माओवादी हे दहशतवादीच आहेत आणि ते दहशतवादालाच पुढे करतात आहेत, ते दहशतवादी संघटनांचे संधान बांधतात आहे आणि भारताला अंतर्गत रित्या पोखरण्याचं काम करतात आहे, जेणेकरून बाह्य शत्रूंशी लढताना भारताची लढाई कमजोर होईल
आणि सोबतच ते समाजामध्ये दुही माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत याबद्दल शंका असण्याचं कारण नाही. सांस्कृतिक संघर्ष पेटवण्याचा ते प्रयत्न करतात आहे. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ते लोकशाहीवादी मूल्य जी आहे त्यांचा सुद्धा त्यांच्यावर सुद्धा अटॅक करतात आहे. संविधानवादी जी मूल्य आहेत त्यांच्यावर सुद्धा अटॅक करतात आहे. ते 26 जानेवारीला जो आपल्याकरता गणतंत्र दिवस आहे त्याला सुद्धा ते मानत नाही. 15 ऑगस्टला सुद्धा ते मानत नाही. अनेक ठिकाणी ते काळे झेंडे फडकवतात. म्हणजे ते भारताशी कोणत्याही पद्धतीने आजचे माओवादी हे संबंधित नाहीत. ते फक्त आणि फक्त दहशतवादी आहेत. त्याच्यामुळे ते सशस्त्र लढणारे दहशतवादी असोत किंवा त्यांना सपोर्ट करणारे शहरी भागातले त्यांचे सपोर्टर्स असोत समर्थक असोत, तर ह्या सगळ्यांकडे ते दहशतवादी आहे याच नजरेने आपण बघितलं पाहिजे. पण हे करत असताना काही काही वेळेस विकास आणि त्याशी संबंधित समस्या मांडणारे सुद्धा काही जेन्युइन लोक असतात ज्यांचा या चळवळीशी किंवा यांच्याशी दहशतवाद्यांशी काही संबंध नाही, पण त्यांना आपल्याला वेगळं जोखता आलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. त्याकरता आपली सेन्सिटिव्हिटी, आपला अलर्टनेस आपल्याला अधिक वाढवावा लागेल. तर एवढंच आजच्या निमित्ताने मला सांगायचं होतं. पुनश्च एकदा 2019 साली 1 मे रोजी गडचिरोलीमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्यांना आदरांजली अर्पण करतो आणि आपण हा विचार आणखी पुढे न्याल. यामध्ये आणखी बरेच ॲडिशन्स होऊ शकतात, यामध्ये आणखी बरेचसे पुरावे, बऱ्याचशा फॅक्ट्स मांडता येऊ शकतात. लिमिटेड कालावधीत ते शक्य नाही, पण आपल्यापैकी जे कोणी ऐकत असतील त्यांना जर या गोष्टींचा अभ्यास करावा असा वाटला तर त्यातच आजच्या व्याख्यानाची सफलता आहे असं मला वाटेल. धन्यवाद.